यात झेंड्या आणि होमेश बारे आल्यावर किती लोक जमायला लागले. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉग मध्ये. आज आहे पिंपळ खेळलं जायचं यात्रेसाठी, तर चला मग पाहूया. आता गोठ्यात आम्ही आलोय आणि तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने झेंड्या आज पिंपळ खेळच्या घाटासाठी सज्ज. तर आज 27 जून म्हणजे माझ्या काकांचा म्हणजे ब्रिजेश्वर धुमाळ यांचा वाढदिवस आहे आणि म्हणजे स्पेशलच दिवस आहे. आणि आज या स्पेशल दिवशी आज एक स्पेशल जुगलबंदी पण आपल्याला पाहायला भेटणार आहे. ते तुम्हाला माहितीच आहे वारिंग आणि धुमाळ जुगलबंदी. आता तुम्हाला लवकरच घाटात बघायला भेटेल. आणि आम्ही आज सकाळी 6 वाजताच निमगाव या ठिकाणी जाऊन आलो. देवाचं दर्शन वगैरे सगळं घेऊन आलो. देवाचा आशीर्वाद असंच राहू दे. तर आज जवळपास वर्षभरानंतर ओमे आणि झेंड्या एका जुकाडात पाहायला भेटणार. तर तुम्ही पाहू शकता विजय आणि दत्तादा झेंड्याला हार घालतात, कारण झेंड्याला आज खूप दिवसानंतर पिंपळ खेडच्या घाटात न्यायचे. आणि बाकीचे पाहू शकता, बाकीचे बैलही गोठ्यात बांधलेत आणि आता आम्हाला झेंड्याला घेऊन डायरेक्ट घाटात जायचे. तर झेंड्या सोडलाय आणि आता आम्ही निघालोय. आता गाडीत भरणार झेंड्या आणि मग डायरेक्ट घाटात भेटूया. वेळकोट चांग भले उदे उदे. तर झेंड्या आणि होडीला आता गाडीमध्ये भरायचे आणि आता जायचे आम्हाला पिंपळ खेडला घाटात. तर झेंड्याला गाडीत बसून पुढं काढून दिले आणि तुम्ही पाहू शकता ब्रिजेश शेट आणि मयूर शेट मर्सडीज मध्ये येणारे आणि आम्ही जाणारे मयूर शेटच्या क्रिएटामध्ये. तर कार्तिक तोनू आणि आम्ही आता निघलोय घाटात सगळेजण आणि वहिनी मागच राहिलं. तुम्ही येणार आहे का? तर चला मग आता निघूया. पाऊस तर तनू बसली आणि विशाल शिंदे गाडी ड्राईव्ह करते आणि आता आम्ही निघलोय पिंपळखेडच्या घाटात. आणि हे पुढे पाहू शकता अनिकेत गुंजा. तर हा पाहू शकता पैन जण पण चाललाय आणि आज तो कांड्यात आहे. तर फायनली घाटात आम्ही पोहोचलोय आणि तनू आणि दादा सगळे आले. आता जायचे झेंड्याकडे, झेंड्या पण आलाय सोबत. तर झेंड्याला आम्ही इथे घेऊन आलोय आणि आता ओमे पण आलाय त्याची आणि ओम्याची जुगलबंदी. तर ओमे पण आलाय ज्याची की पुणे नगर जिल्ह्यात आपल्या वेगाच्या जोरावर बैलगाडा शर्यतीत ज्याची मावळ किंग म्हणून ओळख आहे तो हा आहे रामनाथ शेठ विष्णू वारिंग यांचा ओमे. आणि हा समोर जो दिसतोय तो तर तुम्हाला माहीतच असेल, हा आमचा ब्रिजेश शेठ धुमाळ यांचा हुकमी एक्का आंबेगाव किंग झेंडा, ज्याने की अतिशय कमी कालावधीत आपल्या मालकाचं नाव सगळ्या पुणे नगर जिल्ह्यात गाजवलं. बैलाची ओळख ही त्याच्या अंगभूत गुणांमुळे असते. आणि हे समोर जे दोन दिसत आहेत हे पुणे नगर जिल्ह्यातील दोनही टॉपचे पकडे. आणि आज ह्या दोघांनाही जुकाटात मिळायचा योग जवळपास एक वर्षभरानंतर पुन्हा मिळाला. तर पाहूया आज काय होते. थोड्याच वेळात ह्या दोघांना सोडायचे, ओम्याला आणि झेंड्याला, आणि यांची थोड्याच वेळात बारी होणार आहे म्हणून सगळी तयारी चालू आहे. तर आता बैल रेडी आहेत आणि आता न्यायचे घाटात झुकण्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता इथे ओमे आणि झेंडे आहे. तर तो पाहू शकता कांड्यात आज तो पैजन आणि इथं झेंडे आणि त्याच्या पाठीमाग ओमे. Good.
आज बऱ्याच दिवसांनी ओम्या आणि झेंड्याला झुकणार आहे, तर आज चार गाडी बाकी आहेत आणि झेंड्या आणि तिकडे झुकण्यासाठी सज्ज झालेत. तर आता पाहू शकता तुम्ही थोडक्यात झेंड्या आणि ओम्याची बारी आल्यावर किती लोक जमायला लागले. याच्यापूर्वी कोणती घाट असती नव्हती आणि आता थोड्याच वेळात हा घाट पूर्णपणे जॅम होईल तुम्हाला दाखवतो. तसं तर आज घाटात ज्या तुलनेत इतर वेळेस गर्दी असते त्या तुलनेत आज कमी आहे, कारण सगळीकडे आता पेरणीची कामं चालू आहेत, त्याच्यामुळे गर्दी घाटात थोडी कमीच आहे. तर तरीही आज जे आहेत ते प्रेक्षक दिसत आहेत ते सगळे घाटात ओम्याची आणि झेंड्याची वारी पाहण्यासाठी उत्सुक आहेत. तुम्ही पाहू शकता ओम्याची आणि झेंड्याची वारी झुकते. आज ओम्याला झुंपून ठेवलं आहे आणि झेंड्याला झुकणी टाकली जाणार मग त्याच्यानंतर ते होणार. तर घाटातील सगळे पब्लिक त्यांना पाहण्यासाठी उत्सुक आहेत ओम्याची आणि झेंड्याची वारी किती होते.